नमस्कार बालमित्रांनो, आपण या भागामध्ये भारतातील न्यायव्यवस्था समजून घेत असताना जिल्हा व दुय्यम न्यायालय समजून घेऊया। प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा न्यायालय असते। संविधानानुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा न्यायालय त्या ठिकाणी स्थापन करण्याचं अधिकार दिलेला आहे। प्रत्येक तालुक्यासाठी एक दुय्यम न्यायालय त्या ठिकाणी संविधानाने निर्माण केलेलं आहे। आणि या दोन्ही ठिकाणी जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या न्यायालयाच्या ठिकाणी दररोज लोकांचा जास्त संबंध येत असतो। जिल्हा न्यायालयात एक न्यायाधीश असतात, त्यांना जिल्हा न्यायाधीश म्हणतात। आणि जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका आपल्या राज्याचे राज्यपाल करत असतात। धन्यवाद।